विद्यार्थी मित्रों, आज आपण ऑटोमोटिव डीलरशिप या विषयाच्या एका नवीन प्रात्यक्षिकाला सुरुवात करणार आहोत. ऑटोमोटिव जॉब कार्डचा अभ्यास करणे व जॉब कार्ड तयार करणे, याचा उद्देश काय आहे? तर वर्कशॉपमध्ये सर्व्हिसिंगला जी गाडी येते त्या गाडीचे जॉब कार्ड तयार करता यावे, त्याचा अभ्यास करता यावा, यासाठीचा हा प्रॅक्टिकलचा भाग आहे. या प्रॅक्टिकलमध्ये आपण सर्व्हिसिंग सेंटरमध्ये आलेल्या गाडीला जो सर्व्हिस ॲडवायझर आहे तो कशा पद्धतीने रिसीव करतो, आलेल्या कस्टमरला कशा प्रमाणे पद्धतीने मार्गदर्शन करतो हे आपल्याला पाहायचे, आणि आलेल्या कस्टमरकडून त्या गाडीचे रोड टेस्ट घेऊन त्या कस्टमरकडून आलेल्या कंप्लेंट्स किंवा सूचना या सर्वांचा अभ्यास करून जॉब कार्ड बनवण्याचे काम या सर्व्हिस ॲडवायझरकडून किंवा सर्व्हिस सुपरवायझरकडून केले जाते. सर्व्हिस सुपरवायझर किंवा ॲडवायझर याचा आलेल्या गाडीला कशा पद्धतीने कोणत्या गटाला, कोणत्या मेकॅनिकला किंवा सर्व्हिस टेक्निशियनला ती गाडी कामासाठी द्यायची आहे याचं काम करावं लागतं. त्याचबरोबर ग्राहकाचं समाधान करणं, ग्राहकाच्या आलेल्या शंकांचं, आलेल्या सूचनांचं तंतोतंत पालन करणं आणि ती गाडी रिपेअरिंग झाल्यानंतर पुन्हा त्या ग्राहकाला रोड टेस्ट घेऊन त्या गाडीबद्दलच्या असलेल्या दुरुस्तीचं संपूर्ण आकलन किंवा माहिती संबंधित ग्राहकाला देण्याचं काम या सर्व्हिस ॲडवायझर किंवा सर्व्हिस सुपरवायझरकडून केलं जातं. आता जॉब कार्ड त्या ठिकाणी बनवायचं असेल तर ते कशा पद्धतीचं असतं ते आपण पाहूया. जॉब कार्ड हे प्रत्येक कंपनीचं वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये किंवा आपण ज्याला प्रारूप म्हणतो त्यामध्ये असतं. आपल्यासमोर हे एक प्रारूप आहे, त्यानंतर हे दुसरं प्रारूप आहे. या प्रारूपाला किंवा या फॉर्मॅटला कशा पद्धतीने भरायचं असतं किंवा ते जॉब कार्ड कशा पद्धतीने लिहायचं असतं, त्याचा अभ्यास कसा करायचा असतो किंवा त्या दिलेल्या कामाच्या नोंदी किंवा इतर नोंदी कशा पद्धतीने करायच्या असतात हे आपण आज पाहणार आहोत. तर ह्या जॉब कार्डमध्ये आपण पाहिलेलं आहे की या ठिकाणी संबंधित जे काय सर्व्हिस स्टेशन आहे त्याचं नाव आपल्याला इथे पाहायला मिळतं. त्यानंतर जो जॉब कार्ड आहे त्या जॉब कार्डचा नंबर त्या ठिकाणी आपल्याला लिहावा लागतो. गाडी फ्री सर्व्हिसमध्ये आहे की पेड सर्व्हिसमध्ये आहे त्याची नोंद देखील या ठिकाणी आपल्याला करावी लागते. फ्री सर्व्हिस असेल किंवा पेड सर्व्हिस असेल तर ती प्रथम आहे का, द्वितीय आहे का, किंवा तिसऱ्या नंबरवर आहे का, की चौथा सर्व्हिसिंगचा प्रकार आहे का, पाचवं सर्व्हिसिंग आहे का, हे सगळं त्या ठिकाणी पाहून त्याची नोंद केली जाते. आणि त्या नोंदीनुसार पुढील जे काम आहे ते काम करता येतं. आणि म्हणूनसाठी या जॉब कार्डचा वापर अशा पद्धतीने केला जातो. त्यानंतर ही जी तारीख आहे ज्या दिवशी गाडी इनकमिंग होते त्या दिवसाची तारीख त्या ठिकाणी
लिहिली जाते। त्यानंतर कस्टमरकडून जी काही माहिती आहे ती माहिती या फॉर्मॅटमध्ये भरली जाते, ज्यामध्ये इथे नाव आहे, त्यानंतर त्या कस्टमरचं ॲड्रेस पूर्ण लिहिला जातो, फोन नंबर असेल तर फोन नंबर, ऑफिसचा नंबर आणि घरचा नंबर अशा दोन्ही पद्धतीने ते लिहिले जातात। मोबाईल नंबर असेल तर मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी जो आता प्रत्येक ठिकाणी वापरात येतो। आता ही मोटारसायकल असेल किंवा कार असेल तर त्या पद्धतीचे डिटेल्स त्या जॉबकार्डवर दिलेले असतात। त्या कंपनीचं जे मॉडेल आहे त्या मॉडेलबद्दल इथे माहिती लिहायची आहे। ते मॉडेल ज्या नावाचं असेल ते नाव या ठिकाणी लिहिलं जातं। कलर कोणता आहे तो लिहिणं गरजेचं असतं। चावीचा नंबर गरजेचा असतो आणि सगळ्यात महत्त्वाचं गाडी किती किलोमीटरवर आहे, म्हणजे ओडोमीटर किंवा स्पीडोमीटर ज्याला आपण म्हणतो तो किती किलोमीटर दर्शवितो हे खूप गरजेचं असतं। म्हणजे पुढच्या वेळेस आलेल्या ग्राहकाचं कॉन्फ्लिक्ट म्हणजे कन्फ्युजन होणार नाही किंवा कुठल्याही प्रकारची तक्रार होणार नाही अशा पद्धतीचं त्या ठिकाणी किलोमीटर लिहिणं खूप गरजेचं असतं। त्यानंतर इंजिन नंबर जो खूप महत्त्वाचा आहे आणि फ्रेम नंबर त्याची या ठिकाणी नोंद केली गेली पाहिजे। डेट ऑफ सर्विस म्हणजे ज्या तारखेला आपण ती गाडी सर्व्हिसिंगला घेणार आहोत किंवा आलेली आहे त्या सर्व्हिसची डेट लिहायची आपल्याला। त्या कारची हिस्ट्री नंबर, आता कारची हिस्ट्री म्हणजे काय तर प्रत्येक ऑथोराइज कंपनीमध्ये जी गाडी सर्व्हिसिंगला येते त्याचं हिस्ट्री कार्ड वेगळं बनवलेलं असतं आणि ही हिस्ट्री ऑल ओव्हर इंडिया म्हणजे संपूर्ण भारतामध्ये त्या कंपनीच्या कोणत्याही सर्व्हिस सेंटरमध्ये तुम्ही गेलात तर तिथे त्या गाडीचा रजिस्टर नंबर ज्याला RC नंबर म्हणतो आपण तो त्या ठिकाणी नेला की ती गाडी कुठे कुठे सर्व्हिस केलेली आहे, ऑथोराईज सर्व्हिस सेंटरमध्ये केलेली आहे, किती किलोमीटरनंतर केलेली आहे, प्रॉपर टायमिंगला केली आहे, ही सगळी हिस्ट्री त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। आता यामध्ये कोणकोणत्या गोष्टी लिहिल्या जातात किंवा पाहिल्या जातात ते आपण पाहूया। तर सर्वप्रथम त्या गाडीमध्ये काही चेकिंग्स असतात, त्या चेकिंग केल्या जातात। उदाहरणार्थ इंजिन ऑइल लेवल ती चेक करायची असते। आता इंजिन ऑइल लेवल चेक करायची, त्याचबरोबर त्या इंजिन ऑइलची असलेली क्वालिटीसुद्धा चेक करायची असते। आता इंजिन लेवल किती आहे कसं आहे हे त्या ठिकाणी तो सुपरवायझर जो आहे किंवा जो सर्व्हिस ॲडवायझर आहे तो ती चेक करतो आणि त्या पद्धतीने त्याचं रीडिंग लिहिलं जातं। त्यानंतर पुढची जी कामं आहे, एअर फिल्टर क्लिनिंग असेल, टॅपेट क्लिअरन्स असेल किंवा या ठिकाणी ज्या ज्या गोष्टी लिहिलेल्या आहेत ह्या सगळ्या गोष्टींचं त्या ठिकाणी नोंदणी केली जाते, लिहिलं जातं, त्यांची कंडिशन काय आहे ते लिहिलं जातं आणि मग ते जे गाडीचं पुढील काम आहे त्यासाठी ती गाडी पुढे त्या असलेल्या सर्व्हिस टेक्निशियनला देणं आणि त्याला काम करणं हे खूप सोपं जातं। केलेल्या कामाचं या ठिकाणी संपूर्ण नोंद केली जाते आणि त्या व्यतिरिक्त म्हणजे काही प्रिंटेड फॉर्मॅट असतो त्याच्या व्यतिरिक्त काही कामं असतील तर ती कामं अदर वर्क्समध्ये किंवा अदर जॉबमध्ये सुद्धा लिहिली जातात। आता इथे ती जी गाडी आहे त्या गाडीचा बाकीच्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे ती गाडी कोणत्या कंडिशनमध्ये आहे, त्याची फ्युएल लेवल कुठली आहे, बॅटरी आहे का त्या गाडीमध्ये की नाही आहे, टूलकिट आहे का नाही आहे, आरसा आहे का, त्यानंतर कुठे डेंट आहे का, स्क्रॅचेस आहेत का, ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत। कारण यामुळे पुन्हा मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की कस्टमर ज्यावेळेस गाडी घ्यायला येतो त्यावेळेस त्याच्या तक्रारी असतात, असं झालं तसं झालं, हा प्रॉब्लेम झाला तुमच्या वर्कशॉपमध्ये। मग ह्यासाठीच अगोदरच जर कागदोपत्री नोंद असेल तर ही कॉन्फ्लिक्ट
पुढे येत नाही किंवा अशा प्रकारची तक्रार पुढे येत नाही. आणि हे सगळं झाल्यानंतर कस्टमर समोर आपण ह्या सगळ्या गोष्टी लिहून घेत असतो. त्याची रिपेअर हिस्ट्री काय पूर्वीची असेल तर ती कस्टमरला विचारून आपण घेतो, किंवा हिस्ट्री कार्डमध्ये असेल तर त्याची थोडीफार नोंद करतो की जेणेकरून पुढच्या कामाला ते आपल्याला सोपं जावं. हाही त्याचा मागचा दृष्टिकोन असतो. जॉब शेड्यूल काय आहे की टाईम इन, कधी गाडी आत आली आणि कोणत्या टीमला किंवा कोणत्या त्या ठिकाणी असलेल्या टेक्निशियनला ही गाडी अलॉट केली आहे, म्हणजे दिलेली आहे काम करण्यासाठी, तर त्यांचं देखील या ठिकाणी नाव दिलेलं असतं किंवा त्या ठिकाणी ती टीम आहे त्या टीमला ते दिलेलं असतं. त्याच्या मागे उद्देश कंपनीचा वेगळा असतो की जेणेकरून कामाची जबाबदारी त्यांना कळावी, शिवाय पुढे त्या कंपनीमध्ये काम करणारे जे वर्कर्स आहेत ते कशा पद्धतीने काम करतात, किती स्पीडने काम करतात, किती कुशलतेने काम करतात, त्याचीही नोंदणी त्यांना करता येते. त्यानंतर जो टीम सुपरवायझर आहे किंवा सर्व्हिस ॲडवायझर आहे त्याची या ठिकाणी सही घेतली जाते आणि कस्टमरची सुद्धा सही घेतली जाते. ह्या सगळ्या बाबी चेक करून आणि मग ते जॉब कार्ड जे आहे ते जॉब कार्ड सुपरवायझर असेल किंवा जी टीम असेल किंवा जो मेकॅनिक असेल त्याच्याकडे कामासाठी दिली जाते. आता ह्या जॉब कार्डमध्ये कोणकोणत्या गोष्टी भरल्या जातात ते आपण इथे पाहणार आहोत. आता जॉबचा स्टेटस काय आहे, वॉशिंग केलं आहे का, त्या ठिकाणी आतमध्ये गेल्यानंतर वर्कशॉपमध्ये गेल्यानंतर वेगवेगळ्या जे पॉईंट्स असतात त्या पॉईंट्सला ती कामं केली जातात आणि ती कामं जी आहेत ती कामं झाल्यानंतर त्याचं चेकआउट केलं जातं. संबंधित जो टीम लीडर असेल किंवा संबंधित जो सुपरवायझर असेल तो ही सगळी कामं चेक करतो की मोना जो मेकॅनिक काम करतो तोही त्या ठिकाणी मी काम केलं म्हणून टिक मार्क करतो आणि ते केलं की नाही हे सुद्धा चेक केलं जातं. तर त्याचा हा जो रिपोर्ट आहे, वॉशिंग असेल, ऑइल चेंज असेल, जॉब जे दिलेले आहेत किंवा जे काही नोंद केलेले आहे काम करायचे ते केलेत की नाही हे आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. पेंडिंग जॉब काय आहेत का, पेंडिंग जॉब असेल तर तो कसा केला गेला पाहिजे, किती दिवसात केला पाहिजे किंवा किती वेळेत केला पाहिजे याची त्या ठिकाणी नोंद केली जाते आणि त्या पद्धतीने काम लवकरात लवकर करून कस्टमरचा ताब्यात घेण्यात येण्याचा प्रयत्न असतो. तर ॲडवाईस टू कस्टमर हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. बऱ्याच वेळा काय होतं, फ्री सर्व्हिसिंग असेल किंवा इतर पेड सर्व्हिसिंग असेल ते करत असताना असं लक्षात येतं की कस्टमरने सांगितलेल्या कामाव्यतिरिक्त किंवा सर्व्हिस ॲडवायझरने केलेल्या कामाव्यतिरिक्त सुद्धा एखादं एक्स्ट्राचं काम निघू शकतं. मग असं आलेलं एक्स्ट्राचं काम हे कस्टमरला सांगितल्याशिवाय किंवा त्यांची परवानगी घेतल्याशिवाय करायचं नसतं, अन्यथा पुन्हा तक्रारीचा सूर येतो. म्हणूनसाठी जो कस्टमर आहे त्याला फोन केला जातो, त्याने ते काम सर्व्हिस ॲडवायझरचं असतं, तो ते संबंधित काम करत असतो, फोन करतो आणि कस्टमरला विचारतो की साहेब असा असा प्रॉब्लेम आहे, हे हे काम वाढतं आहे, हा स्पेअर पार्ट आपल्याला बदलावा लागेल किंवा रिपेअर करावा लागेल, तर आपली संमती आहे का. आणि कस्टमरने संमती दिल्यानंतर संबंधित जे काम आहे ते काम केलं जातं. आता पार्ट्स जे बदललेले आहेत, काम करत असताना बऱ्याचशा गोष्टी काही रिपेअरिंगच्या असतात, काही रिप्लेसिंगच्या असतात, काही रिफिलिंगच्या असतात, तर याची नोंद त्या ठिकाणी केली जाते त्या जॉब कार्डवर. त्याची सुद्धा या ठिकाणी संपूर्ण नोंदणी केली जाते. आता रिक्विजिशन नंबर, आता रिक्विजिशन नंबर कशासाठी असतो की त्या गाडीसाठी सर्व्हिसिंगसाठी जे पार्ट्स आणलेले आहे, ऑइल असेल किंवा इतर काही गोष्टी असतील, तर त्या गोष्टीची रिक्वेस्ट ही संबंधित स्पेअर पार्टला करावी लागते आणि स्पेअर पार्टकडून त्या डिपार्टमेंटकडून ते जे मटेरियल आहे ते घ्यावं लागतं. आणि त्याच्यासाठी एक फॉर्म असतो वेगळा असा, किंवा त्या जॉब कार्डवर त्या संबंधित स्पेअर पार्टच्या मॅनेजरकडून किंवा सेल्समॅनकडून रिक्विजिशन नंबर घेतला जातो आणि त्या पद्धतीने तो नंबर इथे लिहिला जातो रिक्विजिशन नंबरवर. मग तो कोणत्या प्रकारचा जॉब आहे, पार्ट आहे, त्याचं नाव ते असतं, पार्ट नंबर, आता संबंधित सर्व्हिस स्टेशनमध्ये शक्यतो नावापेक्षा पार्ट नंबरवर जास्त कामं चालतात, त्यामुळे कोणता पार्ट बदलला आहे त्याचं नाव लिहिण्यापेक्षा शक्यतो तो जो पार्ट नंबर आहे तो पार्ट नंबरच त्या ठिकाणी लिहिला जातो.
अर्थात कस्टमरला बिल देताना मात्र पार्ट कोणता बदलला आहे याचं आपोआप नाव लिहिलं गेलं जातं. तर कम्प्युटर असेल तर मॅन्युअल असेल ते हातानेच लिहावं लागतं. तर पार्ट नेम त्या ठिकाणी लिहावं लागतं. क्वांटिटी किती वापरलेली आहे ती लिहावी लागते, ती गरजेची असते. आणि क्वांटिटीनुसार त्याची जी अमाऊंट आहे किंवा जी प्राईस आहे ती किती आहे ती सुद्धा लिहावी लागते. आणि या सर्वावर आलेला लेबर म्हणजे मजुरी खर्च हा तोही लिहावा लागतो. आणि त्याचं संबंधित एकत्रित करून त्याची टोटल या ठिकाणी लिहिली जाते. आणि त्यानंतर त्याच्यावर समजा काही टॅक्स असेल किंवा आत्ता नवीन आलेला जो काही आपल्याला TDS असेल ह्या सगळ्या गोष्टी कट करून ॲड करून त्या लिहिल्या दिल्या जातात आणि संबंधित बिल बनवलं जातं. मग एक आउटसाईड जॉब्स हा एक जरा वेगळा भाग आहे. तर आउटसाईड जॉब म्हणजे काय, बरीचशी कामं असतात. उदाहरणार्थ शॉक ऑब्झर्वर रिपेरिंग किंवा अलाइनमेंट काही ठिकाणी नसते तर अलाइनमेंटची फील अलाइनमेंट बाहेरून करून आणली जाते. चासीस बेंड झाले असेल चासीस बाहेरून रिपेरिंग करून, म्हणजे बाहेरून जे जॉब करून आणतात जे सर्व्हिस स्टेशनमध्ये होत नाही पण ती कामं बाहेरून करून आणावी लागतात, अशा कामांसाठी पैसे द्यावे लागतात. तर त्याचं डिस्क्रिप्शन इथे केलं जातं, कारण संबंधित जॉब हा त्या वर्कशॉपमध्ये होत नसून बाहेरून करून आणलेला असतो. म्हणून अशा आउटसाईड जॉबची सुद्धा नोंदणी इथे केली जाते. त्याचे सुद्धा जे चार्जेस आहेत लेबर चार्जेस, अर्थात हे लेबर चार्जेस असेंब्लीचे असतात, तिकडचे चार्जेस असे मिळून ती सब टोटल केली जाते. आणि इथं जर आपण पाहिलं तर टोटल लेबर किती झाले, सर्व्हिस टॅक्स किती आहे त्या लेबर चार्जवर किंवा मजुरीवर तो दिला जातो, ऑइल चेंज केलेला असेल ते दिलं जातं, पार्टची टोटल जी अमाऊंट आहे ती दिली जाते, आणि सगळ्यांची टोटल या ठिकाणी केली जाते, आणि ओके फॉर डिलिव्हरी अशी सही त्या ठिकाणी त्या जो सुपरवायझर आहे किंवा जो टीम लीडर आहे त्याची त्या ठिकाणी केली जाते. आणि मग अशा प्रकारचे त्या ठिकाणी एस्टिमेट आणि खर्च झाल्यानंतर टोटल हे सुद्धा त्या ठिकाणी दिली जाते. आणि जॉब कार्ड हे बनवलं जातं. आणि हे जॉब कार्ड बनवल्यानंतर संबंधित कस्टमरला ज्यावेळेस कस्टमर बिलिंग करण्यासाठी येतो तर बिलिंग डिपार्टमेंटला जॉब कार्डचं सगळं जे डिटेल्स आहे ते जातात आणि बिल तयार होऊन येतं. आणि ते बिल सर्व्हिस ॲडवायझर हे कस्टमरला देतो आणि कस्टमरला गाडी ही रोड टेस्ट करूनच तो देत असतो. कस्टमरचं समाधान होईपर्यंत सर्व्हिस ॲडवायझरचं काम आहे की जी काही कामं राहिलेली असतील किंवा जी कामं पेंडिंग असतील किंवा चुकून राहिलेली असतील ती कामं करून देणं आणि कस्टमर समाधानाने गेला पाहिजे हा त्याच्यामागचा उद्देश असतो. तर हे एका कंपनीचं फायनल बिल आहे. म्हणजे बिला दोन प्रकार, जॉब कार्ड दोन प्रकारे आपण म्हणतो, एस्टिमेटेड आणि नंतर जे फायनल बिल असतं ते फायनल बिलसुद्धा तयार करून दिलं जातं. हल्लीच्या काळी कम्प्युटराइजच बिलं बनवली जातात. तर ही जी जॉब कार्ड बनवले जातात, तर ही जी जॉब कार्ड आहे हे जॉब कार्ड कसं बनवलं जातं याची एक व्हिडिओ क्लिप जी आहे ती मी तुम्हाला वेगळ्या पद्धती वेगळ्या मार्गाने म्हणजे व्हॉट्सअप असेल किंवा तुमच्या ईमेल आयडीवर देण्याचा मी प्रयत्न करीन आणि ते तुम्ही व्यवस्थित पहा. इस मॉड्यूल के माध्यम से हम जानेंगे जॉब कार्ड खोलने की प्रक्रिया, जॉब कार्ड बंद करने की प्रक्रिया. सबसे पहले जानें जॉब कार्ड खोलने की प्रक्रिया. सर्विस की आईडी से लॉगिन करें. साइट मैप पर जाकर व्हीकल स्क्रीन सर्च करें. व्हीकल पर क्लिक करें. क्वेरी पर क्लिक करें. क्वेरी पर क्लिक करने के पश्चात फ्रेम नंबर डालें और गो बटन पर क्लिक करें. फ्रेम हाइपरलिंक पर क्लिक करें. फ्रेम हाइपरलिंक पर क्लिक करने के पश्चात आप सर्विस रिक्वेस्ट टैब पर पहुंच जाएंगे. सर्विस रिक्वेस्ट बनाने के लिए सबसे पहले न्यू बटन पर क्लिक करें. सोर्स का चयन करें. सर्विस टाइप का चयन करें. उदाहरण के लिए फ्री सर्विस, पेड सर्विस या जनरल रिपेयर सर्विस इत्यादि का चयन करें. सर्विस किलोमीटर डालें. कंप्लेन कोड में जाकर न्यू बटन पर क्लिक करें. कस्टमर वॉइस कॉलम में जाकर कस्टमर की वॉइस डालें.
कस्टमर वॉइस के अनुसार उचित कंप्लेन कोड का चयन करें। न्यू जॉब कार्ड बटन पर क्लिक करें तथा अनुमति डिलीवरी, डेट अनुमति तथा टाइम का चयन करके कंट्रोल एस बटन दबाएं। आपका परमानेंट जॉब कार्ड नंबर जनरेट हो जाएगा और अब जाने जॉब कार्ड बंद करने की प्रक्रिया। परमानेंट जॉब कार्ड पर क्लिक करें। बे तथा टेक्नीशियन के नाम का चयन करें। स्क्रीन को स्क्रॉल डाउन करें। जॉब कार्ड में पार्ट्स लगाने के लिए जॉब कार्ड पार्ट्स टैब पर क्लिक करें। न्यू बटन पर क्लिक करें। पिक एप्लेट का प्रयोग करके पार्ट्स का चयन करें। गेट प्राइस ऑल पर क्लिक करें। फुलफिल ऑल बटन पर क्लिक करें। फुलफिल ऑल बटन पर क्लिक करने के बाद पिक टिकट जनरेट हो जाती है। पिक टिकट हाइपरलिंक पर क्लिक करें। शिपमेंट ऑल पर क्लिक करें। प्रोसेस शिपमेंट पर क्लिक करें। जॉब कार्ड पर वापस जाने के लिए परफॉर्म जॉब कार्ड टैब पर क्लिक करें। न्यू बटन पर क्लिक करें। कंप्लेन कोड पिक एप्लेट का प्रयोग करके कस्टमर कंप्लेन का चयन करें। कंप्लेन कोड के अनुसार उचित जॉब कार्ड का चयन करें। उचित बिलिंग टाइप का प्रयोग करें। कैलकुलेट प्राइस ऑल पर क्लिक करें। जॉब एंट्री कंप्लीट एंड पार्ट एंट्री कंप्लीट पर टिक करें। फाइनल इंस्पेक्टर के नाम का चयन करें। फाइनल इंस्पेक्शन कंप्लीटेड और टेस्ट राइट टेकन पर टिक करें। जॉब कार्ड स्टेटस में जाकर जॉब कार्ड बंद करें। इनवॉइस जनरेट करने के लिए जॉब कार्ड इनवॉइस टैब पर जाएं। कंसोलिडेट इनवॉइस बटन पर क्लिक करें। क्लिक करने पर इनवॉइस नंबर जनरेट हो जाएगा। इनवॉइस का प्रिंट निकालने के लिए रेफरेंस नंबर हाइपरलिंक पर क्लिक करें। हाइपरलिंक पर क्लिक करने के पश्चात रिपोर्ट बटन पर क्लिक करें। उसके पश्चात सबमिट और माय रिपोर्ट बटन पर क्लिक करें। एग्जीक्यूट क्यूरी करें और दिखाए अनुसार प्रिंट आउट निकालें। अशा पद्धतीने जॉब कार्ड जे आहे ते जॉब कार्ड इथे तयार केलं जातं। आणि आज आपण जे जॉब कार्ड बनवण्याचं प्रॅक्टिकल पाहिलेलं आहे त्यामध्ये जो फ्लो आहे जॉब कार्डचा सर्व्हिस ॲडवायझरकडून त्यानंतर शॉप लेवलला सर्व्हिस इंजिनियर असेल किंवा टीम लीडर असेल त्या ठिकाणी तो जो रिपेअर करणारा मेकॅनिक असेल सर्व्हिस टेक्निशियन असेल आणि स्पेअर पार्ट डिपार्टमेंट असेल आणि फायनली पुन्हा बिलिंग डिपार्टमेंटला ते जॉब कार्ड जातं आणि तिथून मग ते कस्टमरला बिल प्रदान केलं जातं। अशा पद्धतीने जॉब कार्ड कशा पद्धतीने बनवतात त्याचा फ्लो कसा आहे हे आपण आज पाहिलेलं आहे। तर याबद्दल आपल्या काही शंका असतील आपले काही प्रश्न असतील तर आपण ते जरूर विचारा। त्या सगळ्या प्रश्नांचं समाधान हे केलं जाईल। धन्यवाद।